एका मोठ्या खंड्यानंतर प्रेक्षक हो राज्यात पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालं आहे, त्यामुळे खरीप पिकांना जीवनदान मिळालंय. मात्र सध्या युरियाचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे युरियाचा काळा बाजार तेजीत आहे. शेतकऱ्यांची दिवसा ढवळ्या लूट केली जाते. शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मोजून युरिया खत खरेदी करायची वेळ आली आहे. जळगाव जिल्ह्याच्या पिंपळकोट गावातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, कारण आभाळातून पाऊस बरसतोय. पिकांना रासायनिक खतांची आवश्यकता आहे, मात्र सहकारी सोसायटीत खतांचा साठाच नाहीये. रासायनिक खतांसाठी या शेतकऱ्यांना वणवण करण्याची वेळ आली आहे. खरं तर पिंपळकोट गावात सहकारी सोसायटीचं कार्यालय आहे, मात्र गेल्या 2-3 वर्षांपासून या सोसायटी मार्फत खतांची विक्री बंद करण्यात आली आहे. 3-4 रुपये 4 पुढेच आम्हाला बिलाईक मध्ये घ्यावं लागतंय. शेतकऱ्यांचा हाल होतोय आणि ते टाइमावर मिळत नाही. इतक्या वर्षापासून सोसायटी चालू, पण काही उपाय काही नाहीये. रासायनिक खतांसाठी शेतकऱ्यांवर जिल्हाभर फिरण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं रासायनिक खतांचा पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यासाठी खरीप हंगामात 1,14,400 मेट्रिक टन युरिया खताचा पुरवठा मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी आतापर्यंत केवळ 56,612 मेट्रिक टन युरियाचा पुरवठा करण्यात आलाय. केवळ युरिया खत सवलतीच्या दरात मिळत असल्यानं मिश्र खताला पर्याय म्हणून शेतकरी युरिया तसंच सिंगल सुपर फॉस्फेट याचं मिश्रण पिकांसाठी वापरतात, त्यामुळे युरियाला सर्वाधिक मागणी असते. या वाढत्या मागणीमुळे जिल्ह्यात रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाल्याचा दावा कृषी विभागानं केलाय. साधारणतः पेरणीच्या जवळपास आपण बेसल डोस हा मिश्र खताचा द्यायला पाहिजे असतो, आणि ते खत थोडंसं महाग असल्यामुळे लोक त्याच्याकडे कमी प्रमाणात वळतात आणि सगळेजण युरियाकडे जातात. त्याच्यामुळे टंचाई भासण्याचं कारण युरियाचं हे आहे. युरियाची 50 किलोची पिशवी 258 रुपये तर 45 किलोची पिशवी 266 रुपयांना विकली जाते. प्रतिबॅग वाहतुकीचा खर्च 5 रुपये आकारला जातो. यापेक्षा अधिक दर आकारणाऱ्या खत विक्रेत्यांची तक्रार कृषी विभागाकडे करावी असं आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलंय. मात्र खतांचा तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्यांना काळ्या बाजारातून युरिया घेण्याची वेळ आली आहे. विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव.